न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. दिव्यांग क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून ज्योती आव्हाड हे आपलं कार्य बजावत आहेत. तसेच प्रकाश आव्हाड, ज्योती आव्हाड हे दाम्पत्य स्वतःच्या खर्चाने व इतरांनी कोणी मदत केली तर त्या निधीतून एक स्कूल चालवत असतात. अशा या उपक्रमाला नागरिकांकडून त्यांचे कौतुक देखील केलं जाते. तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दरवर्षी अनोखे उपक्रम ते राबवत आहेत. तसेच 8 वर्षांपासून निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर दी डिसेबल संचलित निरंजन मल्टीपल डिसेबिलिटी स्कूलच्या वतीने संस्थापिका ज्योती आव्हाड यांनी गंगापूर येथे साधना मिसळ या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात आणि पक्षी या ठिकाणी असतात त्यामुळे आपल्या 40 विद्यार्थ्यांसह पक्षी दाखवण्यासाठी या ठिकाणी पोहोचले. पक्षी प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे या खेळण्यांचा अनुभव मुलांनी मोठ्या उत्साहात घेतला. तसेच या मुलांमध्ये साधना मिसळच्या संचालिका मनीषा आमले, जीजू अनाथ रत्ना फूड इनिशिएटिव्ह फूड ग्रुपचे सदस्य सुप्रिया चांदवडकर, नंदा कोकाटे, मीनाक्षी चौथवे हे देखील सहभागी होते. यावेळी साधना मिसळ संचालक मनीष आमले व मनीषा आमले यांनी निरंजन स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना मिसळ पार्टीचे आयोजन साधना मिसळ परिवारातर्फे केले. यावेळी निरंजन फाउंडेशनचे संस्थापिका ज्योती आव्हाड यांनी अनेक मान्यवरांचे आभार मानले व आपले मनोगत देखील व्यक्त केले. ठीक, दिव्यांग दिन असल्यामुळे आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. तर आज साधना मिसळ यांनी आमची एक प्रकारे सहल आयोजित केली आणि यांना वेगवेगळ्या स्पर्शातून या मुलांना अनुभव द्यायचा असतो त्याप्रमाणे आम्ही इथे सगळा अनुभव दिला. या इथे पक्ष्यांचं गार्डन आहे आणि एक पिकनिक स्पॉट असल्यामुळे सगळ्या मुलांनी सगळ्या वस्तूंचा इथे अनुभव घेतला. आणि मिसळ तर ही म्हणजे महाराष्ट्रात ह्या मिसळीची चव गेलेली आहेत आणि खास आमच्या मुलांसाठी ही मिसळ वेगळ्या प्रकारे बनवण्यात आली आणि मुलांनी खूप छान अनुभव घेतला. मी ना सर्वप्रथम ज्योती आव्हाड मॅडमचा आभार मानतो, कारण त्यांनी ही आम्हाला संधी दिली का ह्या ज्या अपंग मुलांचं आम्हाला सेवा करण्याचा मौका मिळाला. आणि मी सर्व भारतीयांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने, आज अपंग दिन आहे, प्रत्येकाने थोडं योगदान द्यावं अपंग मुलांसाठी, प्रत्येकाने काहीतरी काम करावं अशी माझी सदिच्छा आहे. मी आम्ही जे सगळे इथे जो उपक्रम राबवला आहे तो जीजेस अनाथा संस्था आहे. तर आमचे जे गुरु आहे गणेश जगदीशन म्हणून गुरु आहे, तर त्यांचे वेगवेगळे क्रिया म्हणजे अगस्त क्रिया झाले आणि त्यांना म्हणजे वेगवेगळ्या गुरूंचा आशीर्वाद आहे, म्हणजे शिवाची शक्ती आहे परत महावतार बाबांची शक्ती आहे. तर आमच्या संस्थेमार्फत आम्ही दर महिन्याला 25 तारखेला अन्नदानाचा उपक्रम करत असतो. पण अशीच आमची जी एक मैत्रीण आहे मनीषा आवले म्हणून, तिने आजचा जो अपंग दिवसाचा जो औचित्य साधून तिने हा उपक्रम हाती घेतला आणि आम्ही सगळ्यांनी त्याला हातभार लावून आमच्या संस्थेमार्फत हा उपक्रम राबवला.